कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राची काय अवस्था या ठिकाणी झाली, म्हणजे जेव्हा महाराष्ट्रातलं सरकार आणि या सरकारचे मंत्री आणि काही माध्यमातली लोक महाराष्ट्र सरकारची पाठ थोपटतात आणि कोविडमध्ये किती उत्तम काम केलं असं सांगतात, त्यावेळी मला त्यांना प्रश्न विचारावा असा वाटतो की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न विचारावा असा वाटतो. देशामध्ये कोविडचे सर्वात जास्त पेशंट कुठे? महाराष्ट्रामध्ये. देशामध्ये कोविडचे सर्वाधिक ऍडमिटेड रुग्ण कुठे? महाराष्ट्रामध्ये. आणि दुर्दैवाने देशातला कोविडमध्ये मेलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती याच महाराष्ट्रातला आहे. तीस 33% लोक जे देशामध्ये मृत्युमुखे पडले त्यापैकी 33% लोक या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अरे किड्या मुंग्यासारखे लोक मेले, किड्या मुंग्यासारखे. ऑक्सिजन नाही म्हणून लोक मेले, ट्रीटमेंट मिळत नाही म्हणून लोक मेले, ॲम्ब्युलन्समध्ये लोक मेले, रस्त्यावर लोक मेले. कुठलं मॉडेल आणलंय, कशाचं मॉडेल आणलंय, कोणी हे मॉडेल आणलंय? हे मॉडेल जर असेल तर मृत्यूच्या सापळ्याचं मॉडेल आहे. आज खरं म्हणजे या मृत्यूचं उत्तर देणार कोण आहे? आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं, उत्तर प्रदेशाच्या गंगा नदीमध्ये 50 मृतदेह सापडले तर 2 दिवस महाराष्ट्रात बातम्या चालतात. ते दुर्दैवीच आहे, त्याचं समर्थन कोणीच केलं नाही. पण बीड जिल्ह्यामध्ये 22 मृतदेह कोंबून एका गाडीमध्ये त्याची विटंबना केली जाते, त्या संदर्भात मात्र काही लोक मौन आहेत, बोलत देखील नाही. हे मॉडेल आहे या ठिकाणी. या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे या कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आपण बघितला, खरेदीत भ्रष्टाचार, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार, आणि महाराष्ट्र मॉडेल तुम्ही सांगताना माझा सवाल आहे, मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? मुंबई महत्वाचं आहेच, ती देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याची तर तुम्ही वाट लावलीच, पण मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का हा माझा सवाल आहे. नागपूर महाराष्ट्रात आहे का? औरंगाबाद महाराष्ट्रात आहे का? नाशिक महाराष्ट्रात आहे का? पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? काय अस्तित्व आहे सरकारचं? एक कोविड सेंटर तुम्ही नागपूरमध्ये काढलं का दाखवा, एक कोविड सेंटर नाशिकमध्ये काढलं का दाखवा, एक कोविड सेंटर इथे जम्बो काढले ना औरंगाबादमध्ये काढलं का दाखवा. आणि हे तर मोठी शहर आहेत, लहान शहरांची अवस्था ही त्याही पेक्षा वाईट आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणूनच एकूणच कोविडमध्ये प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळाला.